ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे 24 ऑगस्ट रोजी दुःखद निधन झाले। त्यांच्या निधनाच्या बातमीने अवघी मराठी सृष्टी हळहळली। सीमा देव आणि रमेश देव यांच्यासारखे कलाकार मराठी सृष्टीला लाभले हे मराठी रसिक प्रेक्षकांचं मोठं भाग्य। त्यांच्या जाण्याने देव कुटुंबात आता एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे। सासूच्या निधनाने भावूक झालेल्या सून स्मिता देव यांनी त्यांच्या आठवणीत एक खास पोस्ट लिहिली आहे। त्यांच्यासोबत आठवणींना उजाळा देताना स्मिता देव म्हणतात, आई वडील गमावल्याचे स्वीकारणे खरंच खूप कठीण आहे। माझी सासू माझ्या आईपेक्षा कमी नव्हती, ती खरोखर माझी सर्वात जवळची मैत्रीण होती। मी अभिला डेट करत होते तेव्हा तिला वाटले की मी टिपिकल बांद्रा छोकरी आहे। कालांतराने अभि आणि माझे लग्न झाल्यानंतर आमच्यात छान बॉर्डिंग तयार झाले। मी तिला आपलेसे केले आणि आम्ही आत्तापर्यंतचे सर्वोत्तम मैत्रिणी झालो। तिने म्हणायची की मी तिच्यासाठी सख्खी मुलगी आहे आणि माझ्यावर आईप्रमाणे प्रेम करायची। आम्ही दोघीही अभिनयाची कामावरून घरी येण्याची वाट पाहत असू। ती तिची आवडती सास बहू मालिका पाहत असली की मी तिच्या मांडीवर पडून राहायचे। माझ्या डोक्यावर हलकेच थोपटून मला दिवसभराच्या थकव्यातून दिलासा देत असे। थोड्याच कालावधीत आम्ही मायलेकी झालो होतो। साडी खरेदी, भाजी आणि किराणा आम्ही नेहमी एकत्र जायचो। या सवयीमुळे आजही दादरचे भाजीवाले माझ्या गाडीकडे धावत येऊन उत्सुकतेने आईबद्दल विचारपूस करायचे।